हॅलो मित्रांनो, आज आपण गणित विषयातील सराव संच क्रमांक 11 हा अभ्यासणार आहोत। या संख्यांचे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत, तर चला तर मग सुरुवात करूया। पहिली संख्या आहे पहा 32, 2 गुणिले 16 म्हणजे 32, आणि 2 गुणिले 2 गुणिले 8, पुन्हा 2 गुणिले 2 आणि 8 चे 2 गुणिले 4। जोपर्यंत शेवटच्या ओळीमध्ये सर्व मूळ संख्या येत नाही तोपर्यंत अवयव पाडायचे असतात, आणि याचा गुणाकार हा आपलं जे उत्तर आहे तो आला पाहिजे, तर आपलं उत्तर बरोबर असतं। पहा 57, 19 गुणिले 3, दोन्ही संख्या मूळ आहेत या, म्हणजे उत्तर या ठिकाणीच आपलं संपलेलं आहे। 23 सुद्धा मूळ संख्याच आहे, या ठिकाणीच आपलं उत्तर संपलेलं आहे। 150, 30 गुणिले 5 म्हणजे 150, आणि 6 गुणिले 5 म्हणजे 30, 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 150। नंबर 5 पहा, 216, 2 गुणिले 108 म्हणजे 216, 2 तसेच, पुन्हा 2 गुणिले 54, पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 27 म्हणजे 54, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 9, आणि शेवटी फक्त आता 9 हा संयुक्त आहे, त्याचे पण आपण मूळ अवयव पाडले। अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे। पुढे पहा नंबर 6, 208 म्हणजे 2 गुणिले 104, 2 गुणिले 2 गुणिले 52, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 26, पुन्हा गुणिले 2 गुणिले 13 हे 26 चे अवयव होतात। पहा पुढे पहा नंबर 7, 765, 765। पहा 3 गुणिले 255, कारण ही विषम संख्या असल्यामुळे 2 ने भाग जात नाही म्हणून 3 ने भाग गेलेला आहे। पहा त्यानंतर 3 गुणिले 3 गुणिले 85, पुन्हा 3 ने भाग गेलेला आहे। 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 17, 17 पाचे 85, अशा प्रकारे सगळे मूळ आलेले आहेत। पहा नंबर 8, 342। पहा 2 गुणिले 171, पुन्हा 2 गुणिले 3 गुणिले 57, 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि गुणिले 19, अशा प्रकारे आपला आठवं गणित सुद्धा झालेला आहे। त्यानंतर पुढे आहे 377। पहा नंबर 8 झाला 9, 377, तर 13 गुणिले 29 या दोन मूळ संख्यांचा गुणाकार हा 377 येतो, या ठिकाणी आपलं उत्तर संपत आहे। त्यानंतर लास्ट नंबर 10, 559 बरोबर 13 गुणिले 43, या सुद्धा दोन्ही मूळ संख्या येतात म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी संपत आहे। अशा प्रकारे आपण आज हा छोटा असणारा प्रॉब्लेम सेट नंबर 11, सराव संच 11 सोडवलेला आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड।